शशिकांतांचं असं की तर आम्ही सगळं सातारा जिल्ह्याचं सगळे महाराष्ट्रात होत्या तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमानं संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही, सत्तेचा गैर हे सध्याच्या राज्यकर्त्याचं एक महत्वाचं लक्ष आहे. किती आपण बघितली उदाहरण, सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. राज्य राज्यकर्त्यांचा विश्वास त्याच्यात नाही आहे. ज्यांच्या फाती विजयशनवाईचे फाती आपले उमेदवार जयदशन मोहितचे फाती अहिल्यादेवी होळकर आणि वदाराव होळकर यांच्या कुटुंबाचे वारसदार आज या ठिकाणी उपस्थित असलेले होळकर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या संघटनेचे अध्यक्ष सुनील माने, व्यासपीठावरचे काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निमित्त पक्ष या सगळ्या पक्षांचे सहकारी वित्त आणि उभयमध्ये गेले 2.5 तास धैर्यसिंग मोहितेंच्या निवडणुकीला समर्थन देण्यासाठी उपस्थित असलेले तुम्ही सगळे बंधू भगिनी, लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीकडे देशाचंच नाही तर जगाचं लक्ष आहे. पाच सहा दिवसापूर्वी वाराणसी मतदारसंघामध्ये प्रचारार्थ नारळ फोडण्याची सभा होती आणि एका कोपऱ्यामध्ये तुमचे न माहितीचे गृहस्थ दिसले. मी चौकशी केली की हे कोण आहे किंवा मला सांगण्यात सांगेल त्यांच्याकडून. अमेरिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं वस्तांत होता त्याचं नाव न्यूयॉर्क टाईम्स. त्या न्यूयॉर्क टाईम्स प्रतिनिधी त्या ठिकाणी माहिती घेण्याच्या सचिव आले. सभा संस्थांनी त्यांना चौकशी केली इतक्या लांब तुझे आले कसे तर त्यांनी सांगितलं की भारताच्या निवडणुकीच्या संबंधी जगाचं लक्ष आहे, अमेरिकेचं लक्ष आहे आणि त्याच्यासाठ ती निवडणूक संघर्षाची कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रात होते आणि माझ्या कंपनीनं मला महाराष्ट्रात जायला सांगितलं म्हणून मी आलो. सांगायचं तात्पर्य ही निवडणूक अत्यंत महत्वाची झालेली आहे आणि त्याचं कारण जगातल्या अनेक देशांनी या देशाची लोकशाही ही बघितलेली आहे. जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, लाल बहादूर शास्त्री असोत, नरसिंहराव असोत, देवेगौड असोत किंवा डॉक्टर मनमोहन सिंग असोत या सगळ्यांच्या कालखंडामध्ये एवढा मोठा देश, अनेक भाषा बोलणारे लोक, अनेक राजकीय पक्ष हे सगळं असताना सुद्धा हा देश एकसंघ राहिला आणि या देशाच्या निवडणुका ठीक रीतीने पार पडल्या आणि लोकांची सरकारं या देशामध्ये आली हा या देशाच्या लोकशाहीचा विजय आहे आणि त्याच्या उद्देशाचा औत्सुक्य जगातल्या अनेक लोकांच्या समोर आहे. पण यंदाच्या वेळेला स्थिती वेगळी आहे. ती वेगळी का झाली आणि त्याचं कारण गेले 10 वर्ष या देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या ग्रस्तांच्या हातात गेली.
सत्ता देशाची जी अपेक्षा अशी होती, माझे पुत्र प्रधानमंत्री यापूर्वी त्या देशाची वडीची होती. आता असंच आहे, मी विरोधी पक्ष नेता होतो भाजपमध्ये आणि देशाचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी होते. अनेक प्रश्न होय, विरोधी पक्ष नेता आणि सत्ताधारी नेता यांना एकत्र बसावं लागतं. काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्याची चर्चा करावी लागते. मला एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की वाजपेयी त्या काळामध्ये कोणत्याही महत्वाचा आंतरराष्ट्रीय किंवा देशाचा प्रश्न आला तर सुसंवाद ठेवण्याची आवश्यकता आहे पहिल्यांदा कुणाची, तर विरोधी पक्षाची. आणि त्यासाठी आम्हा लोकांना ते बोलत असत, चर्चा करत असत, काही मत ऐकून घेत असत आणि हवा असून त्यांचा योग्य निर्णय घेत असत. आजचे प्रधानमंत्री यांचा संवादावर विश्वास नाही, कधीचे विरोधकांशी बोलत नाही. साधी गोष्ट एक सांगतो की सरकारला साधारणतः जर एक वर्ष झाल्याच्या नंतर त्यांच्या एक वर्षाच्या कारभाराच्या संबंधीचा आढावा पत्रकारांना बोलून देण्याची पद्धत या देशामध्ये अनेक वर्षांची आहे. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 111 वेळेला त्यांनी पत्रकारांना निमंत्रण दिलं आणि आपल्या कामाच्या संबंधीचा आढावा हा त्यांच्या समोर घेतला. मोदींना प्रधानमंत्री 10 वर्षे झाली, या 10 वर्षात 8 वेळ एकदाही पत्रकार स्पेशल केलं आणि आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर वाढलं हे त्यांनी कधी केलं नाही. कारण त्यांचा विश्वासच नाही. आम्ही अनेकदा फार्लमेंटमध्ये बघतो, एक महिन्याचं फार्लमेंटचं अधिवेशन पूर्वी काय असायचं, मी बघितलेलं इंदिरा गांधींना, राजीव गांधींना, नरसिंहरावना, मनमोहन सिंगांना की फार्लमेंटचं अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर 15 दिवसाचं जर अधिवेशन असेल तर कमीत कमी 12 ते 13 दिवस ज्यांची नावं मी घेतली ते सगळे सभागृहात हजर राहणार, खासदार उत्साह त्यांची मत ऐकून घेणार, मंत्री उत्तर देतात ते योग्य करणार हे जाणून घेणार. पहिले प्रधानमंत्री असणारे मनमोहन सिंगांच्या नंतर मोदी साहेब की महिनाभर फार्लमेंटचं अधिवेशन आलं तर आमच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास 30 दिवसाचे 1 ते 1.5 तास ते सभागृहात येणार, सोडायला बसणार, त्यांचा काही विषय असणार तर बोलणार आणि नंतर निघून जाणार. याचा अर्थ या संसदीय लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वास नव्हता आणि नाही. आणि त्यामुळे ही निवडणूक देशाची ही लोकशाही टिकवायची गरज आहे आणि त्याच्यावर ज्यांची श्रद्धा आहे अशा लोकांच्या हातात द्यायची का नाही याचा निकाल घेण्याच्या उद्देशाचा हा सगळा महत्वाचा निर्णय या निवडणुकीत घ्यायचा आहे. सत्तेचा गैरवापर हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं एक महत्वाचं लक्षण आहे. किती जवळ आपण बघितली उदाहरण, सत्ता ही लोकांच्या वर्यासाठी वापरायची असते. राज्य राज्यकर्त्यांचा विश्वास त्याच्यात नाही आहे, त्यांच्या कोणी टीका छिफारी केली तर त्याच्यावर काय कारवाई करता येईल याचा विचार करतात. एक उदाहरण सांगतो, झारखंड म्हणून राज्य आदिवासींचं मुख्यमंत्री आदिवासी आहे, चांगलं काम करणार आहे. एकदा कुठल्या सभेमध्ये आदिवासींच्याकडे दिल्लीचं सरकार लक्ष देत नाही म्हणून त्यांनी दिल्ली सरकारवर टीका
त्रिहरी के लिए रोजी सेवन से सरसा ने क्या वृक्ष वंश का तुरंग आज आज होने जाए राजस्थान का वृक्ष वंश तुरंग दिल्ली की देशाची राजधानी देशाच्या राजधानीचं नेतृत्व गेले तीन निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल सरकार त्यांचा आग करून पक्ष आहे सर्व संशोधन केलं शैक्षणिक क्षेत्रात सर्व काम केलं आरोग्याच्या क्षेत्रातील सर्व काम केलं दिल्लीचा चेहरा बदलण्याची सची खबरदारी घेतली त्यांनी केलेलं काम बघायला राज्य राज्याचं अनेक माणसे जनता लोकेचा एवढं उत्तम काम त्या ग्रस्तांनी केलं सामान्य कुटुंबाची जी व्यक्ती वृक्षवंशी योजना त्या ठिकाणी गेले तीन वेळेला काम करते एकदा कळते मोदी सरकारवर त्यांनी टीका केली परिणाम काय झाला आज केजरीवाल तुरुंगामध्ये अनेक दिवसांपासून तुरुंगात आहे आणि हे काम ठिकठिकाणी ते करत आहे महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख राष्ट्रवादीचे गृहमंत्री उत्तम काम करणारे त्यांना 6 महिने तुरुंगामध्ये टाकले शिवसेनेचे नेते संजय राऊत सामनामधून सरकारचं टीका करतात त्यांना तुरुंगामध्ये टाकले एवढंच काय आज तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही सरकारी काम करतात ते काम कुठे करतात नव्या मुंबईच्या मार्केट कमिटीमध्ये आणि त्या मार्केट कमिटीमध्ये काही तक्रारी आल्या त्या मार्केट कमिटीमध्ये अतिशय उत्तम काम करणारे पानसरे नावाचे संचालक त्यांना या आश्रयात अटक केली काल रात्री शशिकांत शिंदेचा गुन्हा नोंदवला आणि शशिकांत शिंदे नसुद्या जे सासाचे उमेदवार आहेत कामगार नेते आहेत लोकप्रिय व्यक्ती होतोय त्या कमिटीमध्ये ते काम करत होते काही ना काही करून त्यांना अडवायचे कसं या निवडणुकीत त्यांना थांबवायचे कसं याचं सूत्र त्या डोक्याचं आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारणाशी खसा दाखल केला आम्ही वाद उठून काय करतात त्यांनी शशिकांत जर अटक केली तर आम्ही सर्व सातारा जिल्ह्याचे सगळे महाराष्ट्रात होते तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमानं संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही आता सुद्धा पंढरपूर राहणार अभिजित पाटील त्या ठिकाणी काम करतात तिथे साखर कारखान्याचं चेअरमन आहे कारखाना अडचणीत होता पण त्यांच्यावर जबाबदारी कारखाना चालवायची यावेळी 10 लाखाच्या पेक्षा जास्त ऊस गळीत त्यांनी त्या ठिकाणी केला आणि तो कारखाना त्यांच्या हातात नवसाच्या वेळेला त्याचं अर्थकारण बिघडलं ते दुरुस्त करायला त्यांनी सुरुवात केली हे काम त्यांनी केले ते नंतर त्यांना सांगायचं आहे तुम्ही भाजपमध्ये या तुम्ही भाजपमध्ये येऊन आमच्या उमेदवाराला मदत करा आणि त्यांच्या नाही म्हणून सांगितलं तर त्यांची सगळी साखर आज जप्त करून त्या ठिकाणी ठेवली शेतकऱ्यांना उसाची किंमत द्यायला आज त्यांना इच्छा असून सुद्धा निर्णय घेता येत नाही या प्रकारचं शेतकऱ्याचा गैरवापर आज ठिकठिकाणी केला जातोय आणि त्यांच्या हातात देशाची राज्य आहे त्यांच्या हातात महाराष्ट्राचं राज्य आहे ते त्यांच्या हातातून काढून घेणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आणि ते करायचं असेल तर धैर्यशी राजा मोठ्या मोठ्याने विजय करायचं काम उद्याच्या निवडणुकीमध्ये करायचे मी काय अधिक बोलून वेळ घेऊच नाही 1-1.5 वाजता माझी भाषण या सभा आहे आणि ती संपून 4-4:30 वाजता पुणे शहरात माझ्या 2 सभा आहेत आपण
If the percentage is taken over, I never saw this as a sober honor. Yes, I recovered. अतिशय आनंद जो संख्या असते एक डबला यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निर्भा असताना तुम्ही लोकांनी मला फसून साथ दिली, मोठ्या प्रमाणात मतदान केलं. ते जे तुमचं काम आहे ते माझ्या अंत्यकरणात कायम जाईल. कधीही संकट आली तर तुम्ही मला हक्काने सांगू शकता एवढंच त्या ठिकाणी सांगतो. And what you do, tell me something.